मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिर महिला मेळाव्यामध्ये योजनेचे अर्ज बचत गट मेळावा आणि साड्यांचा आमिष दाखवून महिलांना बोलावून महिलांची गैरसोय केल्याचा धक्कादायक प्रकार सेंगावमध्ये घडलाय. तसेच महिलांनी अनेक आरोप देखील केलेत. पाहुयात. हिंगोलीच्या शेणगाव शहरामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याचे नियोजन भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलं होतं. मात्र या कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनेक गावातून शेकडो खासगी वाहनांनी टेम्पो जीप टॅक्सी मिळेल त्या वाहनाने महिला या ठिकाणी पोहोचल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला मेळाव्यामध्ये महिलांना योजनेचे अर्ज बचत गट मेळावा आणि महिलांना साड्या अशा वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून महिलांनी सेनगाव येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिला मेळाव्यामध्ये गर्दी जमवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्वतः उपस्थित महिलांनी हे सांगितले तर या ठिकाणी महिलांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अनेकांना सोबत आलेल्या मुलाबाळांना उपाशीपोटी परतावं लागलं तर हजारोंच्या संख्येने आलेल्या महिलांना जागा नसल्याने ताट कळत उभं राहावं लागलंय. असा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे महिला या संतप्त झाल्याचं देखील पाहावयास मिळालं. काय जेवायचं काय सांगितलं लढा देतात काय चालू आहे पाहिजे सांगा मोठ्या वर घरच्या नवरे घरी येऊ देत नाही. आता इथून गेल्या बरं घेतो काय नव्हे असा जाऊ नाही. घरचे रोजदारीचे काम बुडवले. हे फोटो काढून सांगा आपलं नाव एकलीच सांगा वरी काय झालं बघा. दोन बाळ लसण मिळालं तुम्ही काय एवढं त्याचं हे करायले. पब्लिक उपाशी बरोबर साड्या घेतो काय नु फारम घेतो काय नु देतो घरची माणसं घरे आता करणार घरी गेल्या भाकरी करून करून खाणार बा आता खरी जेवणार मग इथं जेवण केलं ना तुम्ही साहेब तुम्हाला काय खोटं बोलायचो काकू कुठला होते तुम्ही आम्ही खंडाळ्याहून काय झालं इथं जेवाय वगैरे काय किती वाजता आम्ही साडे बारा. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आवेश शेख एमसीएन न्यूज हिंगोली. काय सांगून आणलं साड्याचं काय म्हणलंय साडी पण भेटणार आहे आणि लाडकी बहीण योजना हे पण तुम्हाला लागणार साड्या भेटल्या का तुम्हाला नाही.